नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनटीएस मॅट अंतर्गत गटाशी जुळणारं पद आणि त्यामध्ये संख्या यावरती आधारित उदाहरणं कशा प्रकारची असतात आणि ती कशी सोडवायची आहे तर ती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. प्रश्न पहिला दिलेला आहे 294, 648, 448. विशिष्ट पद्धतीने या संख्या आहेत तर त्या आलेल्या आहेत. यामध्ये सगळ्यात प्रथम आपण काय करणार आहोत की या संख्या अशा म्हणजे येण्याचं जे काही कारण आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे. यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, वर्गसंख्या, गणसंख्या, त्यानंतर त्या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय अशा अनेक बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्यानुसार उत्तर शोधावं लागतंय. तर आपण या प्रश्नाकडे जातोय. प्रश्न आहे 294, 648, 448 आणि पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत 84, 94, 100 आणि 194. या संख्यांचं आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर या संख्या कशा पद्धतीने आलेल्या आहेत. जर समजा आपण या ठिकाणी काय केलं, 7 चा क्यूब घेतलाय आणि त्यातून आपण 7 चा स्क्वेअर मायनस केला तर आपल्याला 294 आहे तर ते मिळतात. याच पद्धतीने आपण 9 चा क्यूब घेतलाय आणि त्यातून आपण काय केले, 9 चा वर्ग वजा केला तर आपल्याला येणार उत्तर आहे तर ते 648 असं मिळतंय. आणि याच नियमानुसार जर आपण या ठिकाणी 8 चा स्क्वेअर घेतला, 8 चा क्यूब घेतला आणि त्यातून 8 चा स्क्वेअर मायनस केला तर येणार उत्तर आहे तर ते 448 आहे. या पद्धतीने या संख्या आहे तर त्या विशिष्ट नियमाने आलेल्या आहेत. आणि तो नियम कोणता आहे तर तो नियम आपण या ठिकाणी लिहून घेतोय, n³ - n² आता या नियमानुसार कोणतं पद आहे तर ते आपल्याला चेक करायचं आहे. आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 हे पर जे काही पर्याय आहे तर तो आपला बरोबर असणार आहे. या ठिकाणी आपण काय केलंय, 5 चा क्यूब केलाय मायनस 5 चा स्क्वेअर केला, 125 - 25 = 100 आणि मग या गटाशी जुळणारं पद आहे तर ते 100 असेल पर्याय क्रमांक 3. याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 2 आहे. या प्रश्न क्रमांक 2 मध्ये 25, 61, 85 या 3 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या विशिष्ट पद्धतीने आलेल्या आहेत, विशिष्ट गुणधर्मानुसार आलेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला पर्याय आहे तर तो शोधायचा आहे. जर आपण या 25 चा विचार केला तर त्या ठिकाणी आपण 3 चा स्क्वेअर + 4 चा स्क्वेअर जर आपण केलं तर आपल्याला उत्तर आहे तर ते काय येतं, 25 मिळतंय. याच पद्धतीने इथे आपण 5 चा स्क्वेअर केला प्लस त्याच्यामध्ये आपण 6 चा स्क्वेअर ऍड केला तर आपल्याला 61 मिळतात. 25 + 33 = 61 आहे. आणि हाच नियम या ठिकाणी वापरलेला आहे. या ठिकाणी आपण 6 चा स्क्वेअर + 7 चा स्क्वेअर केला तर आपल्याला 85 मिळतात. जे इथे जो नियम वापरलेला आहे तर तो नियम आपण या ठिकाणी लिहितोय, आपण एक संख्या आहे तर तिचं काय केलं, स्क्वेअर केला आणि त्याच्या पुढच्या संख्येचा स्क्वेअर केला. म्हणजे त्या ठिकाणी आपण n² + 1 + n आणि त्याचा स्क्वेअर हा नियम वापरला तर आपल्याला या पद्धतीने जे उत्तर आहे तर ते शोधता येणार आहे. मग आपण या ठिकाणी आपण पर्याय चेक करणार आहोत कोणता पर्याय या संदर्भात बरोबर असेल. पर्याय क्रमांक 1 जर आपण पाहिला तर त्या पर्याय क्रमांक 1 मध्ये या नियमानुसार त्या ठिकाणी असणारे जे काही उदाहरणं आहेत किंवा अंक आहेत तर ते आलेले आहेत की ते आपण चेक करतोय. जर आपण या ठिकाणी 8 चा स्क्वेअर घेतला प्लस 9 चा स्क्वेअर घेतला, 8 चा स्क्वेअर किती आहे, 64 आहे, 9 चा स्क्वेअर 81 आहे. यांची जर आपण एडिशन केली तर 145 मिळतात, 145 मिळतात आणि या गटाशी जुळणारं पद आहे तर ते मग पर्याय क्रमांक 1 असणार आहे. गटाशी जुळणार संख्या गटाशी जुळणार पद त्यामध्ये संख्येवरती आधारित असणारा उदाहरण क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहतोय. 253 आहे, 851 आहे, 594 आहे.
विशिष्ट पद्धतीने संख्या लिहिल्या आहेत, यांचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला काही गोष्टी समजणार आहेत. आणि थोडंसं निरीक्षण केलं तर आपल्याला असं समजतंय की कडेच्या दोन संख्यांची बेरीज आहे तर ती मध्ये आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 2 + 3 = 5 आणि 5 ही संख्या या ठिकाणी मध्ये आलेली आहे. याच पद्धतीने दुसऱ्या पदामध्ये 8 आणि 1 यांची जर आपण बेरीज केली तर ती 9 येते आणि ती कुठं आहे त्या संख्येच्या मध्ये टाकलेली आहे. याच पद्धतीने तिसरं पद आहे 5 + 4 = 9 आणि 9 ही संख्या आहे तर ती त्या पदामध्ये मधोमध टाकलेली आहे. या गटाशी जुळणारं पद आहे तर ते आपल्याला चेक करायचं आहे. पहिल्या संख्येमध्ये आहे का तसं होत नाहीये, 8 आणि 1 = 9 होतं, इथे 4 दिलेले आहे. दुसऱ्या पदामध्ये आपण पाहिलं 5 आणि 2 = 7 होतं, इथे 1 दिलेलं आहे. तिसऱ्या पदामध्ये 2 आणि 6 = 8 होतं, तिथे 2 दिलेले आहे. मात्र चौथं पद असं आहे की ज्यामध्ये त्या ठिकाणी हाच नियम आहे तर तो त्या ठिकाणी आपलं पाय मिळतोय. 3 + 4 केले यांची बेरीज आहे तर ती 7 येते आणि 7 ही संख्या या पदाच्या मधोमध आहे. आणि मग आपलं या गटाशी जुळणारं पद आहे तर ते पर्याय क्रमांक 4 असेल. याच पद्धतीने गटाशी जुळणारं पद संख्यावरती आधारित असणारे उदाहरण क्रमांक 4 आहे. 255 आहेत, 479 आहेत आणि 684 आहे. या संख्यांचं निरीक्षण आपलं करायचं आहे आणि इथे पण एक गुणधर्म आणि एक नियम आहे तर तो वापरलेला आहे. या ठिकाणी बघा, मधली जी संख्या आहे तिचा जर आपण स्क्वेअर केला, जी मधली संख्या 5 आहे तिचा आपण स्क्वेअर केला तर तो काय येतात 25 येतो किंवा 25 आलेला आहे. मग ते 25 आहे तर इथे 2 लिहिला आपण आणि इथे 5 लिहिला. या पद्धतीचा नियम या ठिकाणी वापरलेला आहे. पुन्हा आपण इथे पाहिलंय 7 चा स्क्वेअर केलाय, 49 आलाय, 4 इकडे लिहायचं आहे आणि 9 इथे लिहायचं आहे. मधली संख्या आहे 8, त्याचा स्क्वेअर केला 64 आलाय, 6 आपण 8 या बाजूला आणि 4 या बाजूला लिहिलंय. हा नियम इथे वापरलेला आहे आणि हा नियम कोणत्या पर्यायामध्ये आहे तर ते आपल्याला चेक करायचं आहे. पर्याय क्रमांक 3 जर आपण पाहिला तर या नियमानुसार आपल्याला उत्तर पाहायला मिळते. मधली संख्या आहे तर ती 6 आहे, तिचा आपण स्क्वेअर केला 36 आलेला आहे, त्यामधला 3 आहे तर तो या बाजूला आहे आणि 6 या बाजूला आहे. आणि मग या गटाशी जुळणारं पद आहे तर ते पर्याय क्रमांक 3 असेल. धन्यवाद.